सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एसपी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. काही दिवसावर कार्तिकी यात्रा आली असून आणखीन आषाढी यात्रेचे अनुदान राज्य शासनाकडून मिळाले नसल्याने कार्तिकी यात्रेमध्ये नगरपालिकेला अडचणी येणार असल्याचे दिसतंय. आषाढी यात्रा गेली, कार्तिकी यात्रा आली, मात्र शासनाकडून मिळणारे यात्रा अनुदान पंढरपूर नगरपरिषदेला पदरात पाडून घेता आले नाही. यामुळे सत्ताधारी यात्रा अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. यात्रेपूर्वी 65 एकर परिसर स्वच्छ करणे, त्या परिसरात रस्ते आखणे व प्लॉट तयार करणे, त्या ठिकाणची व शहरातील आवश्यक ठिकाणची काटेरी झुडपे काढणे, तात्पुरती शौचालय उभारणे, सार्वजनिक शौचालय दुरुस्त करणे, पालखी तळावर भाविकांना आवश्यक सोयीसुविधा पुरवणे, शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवणे, स्वच्छतेसाठी हंगामी कर्मचारी नेमणे, प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणे आदी कामासाठी 2 कोटी रुपयांचे यात्रा अनुदान नगर परिषदेला मिळत होते. मात्र हे अनुदान पुरेसे नव्हते. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरचे यात्रा अनुदान 2 कोटीवरून 5 कोटी रुपये इतकं वाढविलं आहे. प्रत्येक वेळी आषाढी एकादशीला मिळणारे यात्रा अनुदान यंदा अद्यापही मिळाले नाही. मात्र सत्ताधाऱ्यांकडून योग्य पाठपुरावा होत नाही, यामुळे आषाढी यात्रा होऊन 4 महिन्यांचा कालावधी लोटला तरी देखील यात्रा अनुदान नगर परिषदेस मिळाले नाही. यामुळे नगर परिषदेला आर्थिक ताळमेळ घालताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. ब्रँड बज पंढरपुरातील रेडीमेड कपड्यांचे भव्य दालन. प्रत्येक माणसाचा रुबाब इथेच खुलतो. आमच्याकडे सुमारे 25 ब्रँडेड कंपन्यांचे फॅन्सी जीन्स, कॅज्युअल शर्ट, टी शर्ट, कॉटन पॅन्ट, जीन्स अशा विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्यांची खरेदी अगदी माफक दरात. खास ग्राहकांसाठी ब्रँड बज मध्ये खास ऑफर, बाय वन गेट वन फ्री, म्हणजेच एका शर्टवर एक शर्ट अगदी फ्री. तसेच सिलेक्टेड ब्रँडवर 50% डिस्काउंट. प्रत्येकाच्या मनामनातील एकच नाव ब्रँड बज. कपड्यांची फिटिंग नाईस तर ब्रँड बजची चॉईस. चला तर मग नवी पेठेतील ब्रँड बज मध्ये. आमचा पत्ता ब्रँड बज शेळे बिल्डिंग कुर्णावळ किराणा मागे भोसले चौक नवी पेठ पंढरपूर.